कोपरगाव परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलीच्या पावन सानिध्यात व सकल आत्मा मालिक संतपीठांच्या उपस्थितीत दिनांक 1 एप्रिल ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत कोकमठाण आश्रमामध्ये आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या उत्सवासाठी आत्मा मालिक ध्यानयोग मिशनच्या वतीनं तयारी पूर्ण झाली. खऱ्या अर्थानं या वेळेसमास चैत्र महोत्सव म्हणजे विज्ञान, आरोग्य, अध्यात्म, कीर्तन, ध्यान व आत्मज्ञान यांचा संगम असणारी एक महाकुंभ मेळ्याची पर्वणीच आहे, अशी माहिती आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे कार्याध्यक्ष पूजनीय संत परमानंद महाराजांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की 3 वर्षाच्या खंडानंतर परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक संतपीठाच्या सानिध्यामध्ये या 6 दिवसीय महोत्सवाचं भव्य दिव्य आयोजन भक्त परिवारासाठी करण्यात आलं आहे. या महोत्सवादरम्यान 6 दिवस सर्व भाविकांच्या सेवेसाठी आत्मज्ञानपर आधारित विविध विषयांवरील मार्गदर्शन, तज्ज्ञांची व्याख्याने, संत महंतांची प्रवचने तसेच कीर्तन महोत्सव व पूर्णोत्सवादरम्यान दररोज विविध आजारांवरील तपासणी व उपचारांचं मोफत शिबिर आयोजित केल्याची माहिती दिली. या दिव्य महातिथीचा अमृतयोग सकल भाविकांना अनुभवण्यास मिळावा म्हणून हे विशाल आयोजन काकड आरती, मौन, ध्यान, भजन, प्रवचन, हरिपाठ, सत्यांग, गुरुयाग व कीर्तन महोत्सवासह महादिंडी सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी पहाटे 4:30 आत्मरूप पादुका पूजनानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. सकाळी 10 ते 12 यावेळेस ज्या भाविकांनी 45 दिवसाचे उपवास केले आहेत अशा भाविकांचा अनुष्ठानविधी संत शांतिमाई यांचे करकमलाद्वारे संपन्न होणार आहे. आत्मा मालिक ध्यानयोग मिशनच्या वतीनं दिनांक 1 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचं आयोजन सद्गुरु माऊलींच्या असीम कृपाशीर्वादानं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गेली 4 तपाहून अधिक काळ लाभलेली या कोकणठामच्या या भूमीतील या विश्वात्मक कार्याची परंपरा आणि या परंपरेतील हा अतिशय महत्त्वाचा, अद्भुत आणि एक विशेष असा उल्लेखनीय आध्यात्मिक दृष्टीनं पराकोटीचा हा उत्सव या ठिकाणी चालू वर्षी 6 दिवसासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या उत्सवाच्या दरम्यान पहाटे काकड आरतीपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात होणार आहे. काकड आरती असेल, मौन ध्यान असेल, मध्यान्ह सत्संग सोहळा असेल, ज्यामध्ये विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन व्याख्यानं या सत्रामध्ये केली जाणार आहेत. त्यानंतर हरिपाठाची सेवा असेल, सायंकाळचा मौन ध्यानाचा सामुदायिक पाठ असेल, तदनंतरची कीर्तन सेवा असेल, असा संपूर्ण दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम 6 दिवसाच्या सप्ताहामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. हा सोहळा संपन्न होत असताना जनसामान्यांच्या सेवेसाठी, गोरगरिबांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत उपचार आणि चिकित्सा अर्थात तपासणी शिबिर विविध आजारांवरील आणि विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून 6 दिवस मोफत या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे. मी या माध्यमातून या निमित्तानं या ठिकाणी सर्वच तमाम भक्त परिवाराला, जनतेला मनापासून सस्नेह निमंत्रित करतो. हा सोहळा आपल्या मानसिक शारीरिक स्वास्थ्यासह आपल्या जीवनात आवश्यक असणाऱ्या, अनिवार्य असणाऱ्या आत्मिक स्वास्थ्यासाठी आणि त्या माध्यमातून आत्मोद्धारासाठी या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. अशा या एक अद्भुत सोहळ्यात परमपूजनीय सद्गुरू माऊलींचं अर्थात एका अष्टांग योग्याचं, एका अवलियाचं अखंड पावन सानिध्य भक्त परिवाराला मिळणार आहे. गेले 3 वर्ष दुर्मिळ झालेले हे सानिध्य आणि अशा या आत्मदर्शी संत महात्म्यांचा सहवास आणि अशा या अद्भुत सहवासामध्ये आयोजित केला गेलेला हा सालावादप्रमाणे संपन्न होणारा चैत्र महोत्सव मी सद्गुरू माऊलींच्या कृपाशीर्वादासह सकल आत्मा मालिक ध्यानयोग मिशन संतपीठाच्या वतीनं, समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीनं या चैत्र महोत्सवाचं मनापासून आपणा सर्वांना सस्नेह आमंत्रण देतो. या उत्सवाच्या दरम्यान प्रत्येक उत्सवाच्या पूर्वी 45 दिवसांचं व्रत हा भक्त परिवार करत असतो, ज्यामध्ये सद्गुरु माऊलींनी आत्मदर्शनासाठी अथवा आत्मज्ञानासाठी दिलेला जो अष्टांग योग आहे त्या अष्टांग योग अभ्यासापद्धतीमध्ये अनिवार्य असणारं जे अनुष्ठानाचं जे पर्व आहे अर्थात ज्यामध्ये 40 दिवसाचा एकवेळ वरण भातावरचा उपवास आणि तदनंतर 5 दिवसाचा पाण्यावरचा उपवास ज्या माध्यमातून शरीरशुद्धी आणि मनशुद्धी केली जाते आणि तदनंतर 45व्या दिवशी सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये येऊन या ठिकाणी आत्मसिद्ध अशा
संत महात्म्यांच्या करकमलाद्वारे त्यांचा उपवासाचा सांगता विधी केला जातो। परमपूजनीय संत शांतिमाईंच्या करकमलाद्वारे दिनांक 1 एप्रिलला सकाळी 10 ते 12 या मध्यान्ह सत्रामध्ये हजारो भाविक या ठिकाणी असे 45 दिवसांचे उपवास पूर्ण करून अनुष्ठानाच्या सांगता विधीसाठी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। त्याचबरोबर या उत्सवामध्ये असणारी जी प्रमुख तिथी आहे ती म्हणजे चैत्र शुद्ध 14ची तिथी आहे, अर्थात तो दिवस 5 एप्रिलचा आहे, ज्या दिवसाचा प्रारंभ हा पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती गुरु यागानं अर्थात आत्मस्वरूपाच्या हवनानं या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि त्या दिवसाचं एक विशेष आकर्षण म्हणजे दिंडी सोहळा आहे। परमपूजनीय माऊलींची ही ब्रह्मलिखित भूमी आहे आणि अशा या आत्मभूमीला या नगराला प्रदक्षिणा सद्गुरु माऊलींच्या या पावन अधिष्ठानासह समस्त संतांच्या उपस्थितीत होणार आहे। उभ्या विश्वातून असंख्य देशातून येणारे हे लाखो भाविक या दिंडी प्रदक्षिण सोहळ्यामध्ये देखील सहभागी होणार आहेत। अशा या अद्भुत सोहळ्यासाठी देखील आपण सर्वांना आमंत्रित करतो। धन्यवाद। आत्मा मालिका।